या ठिकाणी एक रात्रीमध्येच पांडवांनी कोंबडा बोहायच्या आत हे मंदिर तयारी म्हणजे पूर्ण बांधून ही बाहेरची साईडचे कमाने बुरुजा ते ब्रोंज वगैरे पायऱ्या खाली दोन तीन तळे हे सर्व त्यांनी एका रात्रीत करून वाईच्या वैराट नगरीमध्ये गेलेले. तो हे गाइस सोमवार बैक एंड न्यू वीडियो, जैसे कि आपने फर्स्ट वीडियो देखा रहेगा और बहुत प्यार दिया इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. अभी सेकंड पार्ट हो रहा है जो कि हम लोग जा रहे हैं महादेव के मंदिर में, वो फर्स्ट वीडियो आना चाहिए था लेकिन अभी हम लोग वहाँ पे गए फर्स्ट टाइम, तो वहाँ का फर्स्ट मैंने ड्रॉप किया, फिर अभी महादेव का ड्रॉप कर रहे हैं. और जैसे कि वो वीडियो को प्यार दिया, ये वीडियो को भी प्यार आना चाहिए पब्लिक. हमने छोटे चिल्लू पिल्लू मचाएंगे. आपका नाम? फर्स्ट. आपका नाम? रोहन. सरनेम लिए? रोहन दिनेश पवार. पवार. अभी फैमिली आ रही नीचे, फिर हम लोग वीडियो आगे स्टार्ट करेंगे. चल टक ले. हे मंदिर जे आहे ते पाचवी पांडवांच्या काळातलं आहे आणि ह्या ठिकाणी एक रात्रीमध्येच पांडवांनी कोंबडा बोहायच्या आत हे मंदिर तयारी म्हणजे पूर्ण बांधून ही बाहेरची साईडचे कमाने बुरुजा ते ब्रोंज वगैरे पायऱ्या खाली दोन तीन तळे हे सर्व त्यांनी एका रात्रीत करून वाईच्या वैराट नगरीमध्ये गेलेले आहेत आणि हे शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरच आहे. म्हणजे पहिल्याचं ही पिंड आतून निघाले जमिनीतून आणि ही अशी पिंड आहे की ह्या ठिकाणी एक गाई येऊन तिची थानातून दूध येत होतं, ती एक दृष्टांत भेटला. दुसरी गोष्ट तिथं एक लाकूड तोडा आला, ते लाकूड तोडताळ त्या पिंडीतून रक्त आलं. मग त्यांनी तिथं ही स्थापन झाल्यानंतर ती पाचवी पांडवांनी ती प्रगट केलेलं आहे सगळं. अजून अर्धा काम बाकी, तसं सोडून आता काम झालेलं आहे बाहेरचं. बाहेरचं ते फक्त ते कलर काम आता थोडस. पाच पांडवांनी बांधले ते तोफ तोफ त्यांनीच बांधलेले. तसं तसं राहिले सर्व तोफा त्यांनीच बांधलेले. अर्धा काम तसं सकाळ झाली तर सोडलं काम. कोंबडा ओवला की त्यांनी ते काम निघून गेले. निघून गेले तोपर्यंत जेवढं होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे टोटल मंदिराचं काम करून साईडच पोवळी दर्जा हे आपलं कमानी आणि त्या पायऱ्या दोन तळी असं सगळं केलेलं आहे त्यांनी. तो संपूर्ण म्हणजे काम करून गेलेले. सो काय जसे की पुजारीने बोलले ते तोफ बांधलेले, ही तोफ होती आणि याचा अर्धा काम बाकी आहे बघा. ते पूर्ण तोफ नाही कारण जसा कोंबडा सकाळी ओरडतो तसं ते काम सोडून गेलेले पाच पांडव. ते पूर्ण मंदिर ते सगळे ते रोड आता बांधले, जसे की इथून खूप जण पडले कोपऱ्याला आणि हवा येते त्यामुळे ते रोड बांधले आणि जाळी पण बांधणार आता. सगळं पाच पांडवांनी बांधलं पूर्ण मंदिर, फक्त कलर आणि आता थोडं बाकी आहे काम ते लोक गावाले करतात हे. आणि जेवढं तुम्ही बघता ते पूर्ण पाच पांडवांनी बांधले पूर्ण मंदिर. आणि इथे असे की हे असं आहे ना की खूप फेमस आहे मंदिर आहे, खूप लांबून लांबून लोक येतात इथे पाहायला आणि बघण्यासारखं खूप काय इथे. आणि बाकी तुम्ही बघू शकतात मंदिर
हे पूर्ण एका रात्रात बांधले मंदिर। ही एक नंदी आहे, अशा जागे बनवलेले नाही, हे डायरेक्ट जमिनीतून आलेले आहेत। आणि एंट्रन्स आहे यांचा, लाईक मंदिरात येण्याचा आणि गावात एंट्री मारायची। हे एंट्रन्स आहे पूर्ण। तो होएगा यार, वाई से के जैसे मैंने वीडियो एडिट करने के लिए बैठा था और मैंने वीडियो का एंड ही नहीं किया था, मैंने देखा तो वीडियो का एंड ही नहीं था, तो अभी वीडियो को एंड करते क्योंकि मैं आके राइट सो गया था, मेरे को पता ही नहीं क्या हुआ क्या नहीं। मैं गाड़ी रुक गई, आया घर पे, सो गया क्योंकि मेरा सर दुख रहा था। अभी पूरा रोवर ने मेरे को माली वालिश कर लिया है, तो अभी वीडियो को एंड करते। होप्स आपने वीडियो एंजॉय किया रहेगा और बहुत कुछ मिला रहेगा आपको इन्फॉर्मेशन। और मेरे तरफ से लाइक मैंने तो बहुत इन्जॉय किया, और नेचर का एसी वेसी फैन की कुछ ज़रूरत ही नहीं हो गाँव में, पूरा फ्रेशनेस। तो डू विजिट, वो एक बार विजिट करना चाहिए। और अभी कल भी मैं विजिट कर रहा हूँ दूसरी जगह, आपको पता चलेगा। उसके लिए सब्सक्राइब करके रखना और प्रेस द बेल आइकन, वीडियो आएगी तो आपको पता चल जाएगा। फिर परसों भी जाऊँगा किधर, तो अभी घूमने का ये 2-3 दिन गाँव आया। तो टिल देन पहले इंस्टा पे फॉलो करना, फिर टिल देन स्टे हैप्पी स्टे सेफ।